पुणे लोकसभा मतदारसंघातून सुरेखा पुणेकर यांच्याही नावाची चर्चा होती. उमेदवारी न मिळाल्याची खंत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली. मात्र नाराज झालो असलो तरी निराश निश्चितपणे झालेलो नाही. यापुढील निवडणुकीमध्ये निश्चित संधी मिळेल असा विश्वास पुणेकर यांनी व्यक्त केला. कलावंत म्हणून आपल्याला निश्चितपणे जनता पाठिंबा देईल असंही त्यांनी म्हटलंय. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोग विविध सामाजिक संस्था जनजागृती करत आहेत. काही जागरूक मतदारही वैयक्तिक पातळीवर नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं म्हणून प्रयत्नशील आहेत. भांडुपच्या स्वस्तिक फरसाण मार्टमध्ये मतदान करा आणि कोणत्याही खाद्यपदार्थावर 50% डिस्काउंट मिळवा अशी योजना राबवली जाते. मतदानाच्या दिवशी मतदान केलेली बोटाची शाई दाखवून हे डिस्काउंट मिळवता येणार आहे. गेल्या लोकसभेपासून स्वस्तिक फरसाण मार्ट ही योजना राबवत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला 2000 जास्त मतदारांनी या योजनेचा लाभ घेतला. यावेळी देखील या योजनेचा मतदान वाढवण्यासाठी फायदा होईल अशी आशा या फरसाण मार्टचे मालक कीर्ती शहा यांनी आशा व्यक्त केली आहे.